Good morning, all of you. Jilla Parishad Ahmednagar Mission Arambha Antargat Iyatta 5vi Shishyavrutti Online Class Madhe Sarva Pratham Sarva Vidyarthyanche va Palkanche Hardik Swagat. Tarpa Vidyarthi Mitranno, aaj aaplyala Jilla Parishad Prathamik Shala Khospuri Taluka Nagar yethil janna scholarship cha anubhav ahe. Așa, adarniya Vaishali Kharmale Madam, aaplyala aaj ganit vishayacha margadarshan karnar ahe. Madam, aaplyala sankhyavaril kriya yavar margadarshan karnar ahe. Tar mi madamla vinanti karto ki aapan aaplya margadarshan chalu karavo. Please, Kharmale Madam. Good morning, vidyarthi mitranno, iyatta 5vi shishyavrutti parikshekarta mission arambha ya upakrama antargat jilhyatun nivadle gelelya गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. तर आजचा आपला विषय आहे गणित आणि घटक आहेत संख्यावरील क्रिया आणि उपघटक आहे बेरीज. सात अंकी संख्यापर्यंतच्या संख्यांची हातच्याची बेरीज व शाब्दिक उदाहरणे. आता शाब्दिक उदाहरणे म्हणजेच आपण त्याला लेखी उदाहरणे सुद्धा म्हणतो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे बेरीज ही क्रिया आपण पहिलीपासून शिकत आलेलो आहे. तर आपण पाहिलं पहिलीत एक अंकी व दोन अंकीची बेरीज होती. दुसरीत गेल्यानंतर आपल्याला दोन अंकी संख्यांची परंतु हातच्याची बेरीज सुरू झाली. त्यानंतर तिसरीत गेल्यावर तीन अंकीची व चौथीत गेल्यावर चार अंकीची. परंतु आता आपण पाचवीत आहात तर आपल्याला आता सात अंकी संख्यापर्यंतची हातच्यांची बेरीज व त्यावर आधारित आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बेरीज म्हणजे काय? तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक संख्या एकत्र करणे किंवा मिसळणे. बेरीज म्हणजे दोन किंवा अधिक संख्या एकत्र करणे किंवा मिसळणे. तर आपण हा घटक सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी ज्या महत्वाच्या गोष्टी बेरीज या घटका संदर्भात त्या पाहणार आहोत. तर काय लक्षात ठेवायचंय? बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घेणे. सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार एकाखाली एक आणून घेणे. उदाहरणार्थ जे 24 अधिक 29. तर आपल्याला माहिती ही तीन अंकी संख्या आहे 324 आणि दुसरी जी संख्या दिलेली आहे ती 29 ही दोन अंकी संख्या आहे. तर 324 मध्ये चार हा अंक एकक आहे, त्यानंतर दोन हा अंक दशक आहे आणि तीन हा अंक शतक आहे. दुसऱ्या संख्येत 9 हा अंक एकक आहे आणि दोन हा अंक दशक आहे. तर याची मांडणी करताना 324 अधिक आपल्याला माहिती 9 हा एकक होता. मग एककाचा घर म्हणजे चार जो एककाखाली त्याखाली लिहावा लागेल आणि दोन हा दशक दशकाखाली लिहावा लागेल आणि मगच आपल्याला काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. किंवा आपण सुरुवातीला मोठी संख्या घेतली त्यानंतर छोटी घेतली. बेरीज क्रियेमध्ये आपण छोटी जी संख्या आहे 29 ती सुद्धा आपण अगोदर घेऊ शकतो आणि मोठी संख्या त्याखाली घेऊ शकतो. फक्त अंकांचं स्थान बिनचूक लिहिणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्यासाठी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
त्यानंतर दुसरा नियम आहे आडवी मांडणी ती उदाहरण उभी मांडणी करून सोडवा म्हणजे उत्तर बिंचू येईल. आडवी मांडणी ती उदाहरण उभी मांडणी करून सोडवा म्हणजे उत्तर दिसू येईल. ज्या वेळेस पेपर येतो त्यावेळेस बरेचसे उदाहरणं आडवे मांडणीत दिलेले असतात आपल्यासाठी, तर मग आपण जर आडवे मांडणीत जर बेरीज करायला गेलो तर आपल्याकडून चुकू शकते घरी गडबडीत. तर जर आपण ते आडवे मांडणीतील उदाहरण उदाहरणार्थ 529 अधिक 4226 हे जे उदाहरण आहे हे जर आपण आडवे मांडणीत करायला गेलो तर एका दिवस आपल्याकडून हातचा विसरू शकतो किंवा काही हे होऊ शकतात, गोंधळ होऊ शकतो. पण हीच जर आपण मांडणी जर उभी केली तर आपलं उत्तर बिंचू केल्यास काय होणार आहे, मदत होणार आहे आणि आपल्याला घाई सुद्धा होणार नाही आणि आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आता तिसरा नियम आहे पहा, आपल्याला ज्यावेळेस हच्च्याची बेरीज करायची असती त्यावेळेस आपल्याला संख्या येतात, मग आपण काय करतो समजा 9 अधिक 7 9 अधिक 7 तर आपण काय करतो सराव कमी असल्यामुळे आपण 7 बोट घेणार नंतर 9 नंतर ते मोजायला सुरुवात करतो, त्यात आपला खूप वेळ जातो. मग आपण काय करणार आहे 9 अधिक 16 म्हणजे 16, 9 अधिक 7 म्हणजे 16, 6 अधिक 7 म्हणजे 13. असा जर आपण तोंडी बेरजा करण्याचा जास्त सराव करावा. जर आपण अंक लक्षात आल्याबरोबर जर केली तर आपलं काय होणार आहे, वेळ वाचणार आहे, उत्तर यायला आपल्याला मदत होणार आहे आणि आपण जर मोजत बसलो तर आपला खूप वेळ जाणार आहे ते गणित सोडवण्यात. मग आपला जो काही टाइम आहे तो आपल्याला पुरत नाही. त्यासाठी आपण काय करायचंय दररोज 5 मिनिटं वेळ लावून अशा तोंडी बेरजा करण्याचा काय करायचा सराव करायचा. पहिल्या दिवशी तुमच्या 10 बेरजा होती, दुसऱ्या दिवशी 12 होणार आहेत, तिसऱ्या दिवशी 15 होणार आहेत. याप्रमाणे तुम्ही दररोजचा जर सराव केला तुम्हाला त्याच्यात आनंद पण मिळेल आणि तुम्हाला गणितात बेरीज करण्यात वजाबाकी करण्यात या गोष्टींचा तुम्हाला काय होणार आहे सराव होणार आहे, उपयोग होणार आहे. तर आपण आता नियम पाहिले, 3 नियम पाहिले, बेरीज करताना सर्व संख्या स्थानानुसार बिंचूक मांडा, त्यानंतर दुसरं होतं आडवी मांडणीतील उदाहरण उभी मांडणी करूनच सोडवा, त्यानंतर तिसरा नियम होता तोंडी वेळांचा जास्तीत जास्त सराव करा. हे 3 नियम जर लक्षात ठेवले आणि त्याचा जर उपयोग केला तर आपल्याला बेरीज हा घटक सोडवण्यासाठी खूप मदत होणार आहे. तर बेरीज या घटकावर आपल्याला 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, त्यांचा वेगवेगळा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. तर आपण काय करणार आहे एकामागं एक ते उदाहरण आपण पाहणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे 726 अधिक 9075 अधिक 104,079 बरोबर किती. पर्याय दिलेले आहेत 113,880, दुसरा पर्याय आहे 13,580, तिसरा पर्याय आहे 3,880 आणि चौथा पर्याय दिलेला आहे
11,13,880. तर आपल्याला हे उदाहरण सोडवायचंय. तर हे उदाहरण आपल्या परिचयाचं आहे. आपण चौथीत वगैरे असं उदाहरण शिकले आहोत या प्रकारचे. त्यामुळे मुख्य परिचयाचं उदाहरण आहे आपलं. उदाहरण आहे तर आपण हे जे आडवी मांडणीतलं उदाहरण दिलंय, प्रथम आपण त्याची काय करणार आहे, उभी मांडणी करणार आहे. तर पहिली संख्या होती 726. आता ही तीन अंकी संख्या होती. त्यानंतर दुसरी जी संख्या होती 9,075. तिसरी जी संख्या होती, दुसरी जी संख्या होती 9,075. तर आपण ती मांडणार आहोत. तर पहिली आपण पाहिलं तीन अंकी संख्या आहे, दुसरी चार अंकी संख्या आहे. तर आपण अधिकचं चिन्ह मांडून बरोबर अंकांच्या स्थानानुसार त्याची मांडणी करणार आहोत. तर 9,075. त्याच्यानंतर तिसरी संख्या आहे ती आहे आपली 6 अंकी संख्या. तर आपल्याला स्थानानुसार योग्य मांडणी केली तरच आपलं उत्तर काय होणार आहे, जिन्सूक येणार आहे. तर आपण ती मांडून घेऊ. या प्रकारे आपण ती मांडणार आहोत. तर अगोदरच मी सांगितलं होतं आपण तोंडी व्यंजनाचा जर जास्त सराव केला तर आपलं उत्तर निघायला काय होणार आहे, मदत होणार आहे. तर 6 आणि 5 किती होतात, तर 11 होतात. 11 आणि 9 झाले 20. म्हणजे इथं आले आला 0 आणि हातचे आलेले आपले 2. तर 2 आणि 2 झाले 4. 4 आणि 7 झाले 11 आणि 11 आणि 7 झाले 18. आता इथे 8 आला, इथे हातचा परत 1 आलेला आहे. 7 आणि 1 8. 9 आणि 4 13. आता इकडे हातचा 1 आलेला आहे. बरोबर एका खाली 1 जर घेतलं तर उत्तर चुकणार नाही. इथं 1 आहे, इथे खाली 0 आहे. म्हणजेच 1 आणि 0 झाला 1 आणि 81. म्हणजे आता आपल्याला संख्या वाचायची असती त्यावेळेस आपण संख्यांचं स्वल्पविराम देऊन हे करू. संख्या 113,880. तर मग आपण पर्याय शोधणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 113,880. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1. उत्तराचा पर्याय क्रमांक आलाय 1. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रिकाम्या चौकटीत. पुढील पैकी कोणता अंक असेल? उदाहरण दिलेलं आहे. या प्रकारे पर्याय दिलेले आहेत आपल्याला 7, दुसरा पर्याय दिलेला आहे 6, तिसरा पर्याय दिलेला आहे 9 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 8. तर या प्रकारातील ज्या वेळेस उदाहरण येणार आहे आपल्याकडे, आपल्याला मग ती चौकटीतली संख्या काढायची आहे. अशा प्रकारे जेव्हा उदाहरण येत आहे आपल्याकडे त्यावेळेस आपण काय करणार आहे, सर्वप्रथम आपण पर्याय पाहायचे, दिलेले पर्यायांचा विचार करायचा आहे. तर पहिला पर्याय होता 7, दुसरा होता 6, तिसरा होता 9 आणि चौथा होता 8. तर आपण बेरीज करताना एक एक पर्याय वापरून पाहणार आहोत. तर 7 आणि 6 झाले 13, हातचा आला 1. 7 आणि 6 13, हातचा आला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, परत हातचा आलेला 1. आता आपण इथं काय करणार आहे, आधी ही संख्या 6 आणि हातचा 1, 6 आधी 1
किती झालेत आपले 7 झाले. मग आता इथे संख्या आलेली आहे 6 खाली उत्तर त्या खाली. तर आपण पहिला जो पर्याय आहे 7 तो या 7 मध्ये मिळवून पाहू. 7 × 7 जे आलेले उत्तर आहे त्यामध्ये पहिला पर्याय जर आपण 7 मिळवला 7 × 7 होतात 14 14 म्हटलं तर इथे येतात 4 म्हणजे हा पर्याय आपला इथे बसत नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय होता 6 आपण त्या 7 मध्ये जर 6 मिळवले तर 7 × 6 झाले 13 म्हणजे इथे 6 पाहिजे आपल्याला पण इथे येतोय 3 म्हणून हा पर्याय सुद्धा होत नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय होता 9 मध्ये जर 7 मिळवले तर 9 × 7 झाले 16 9 × 7 झाले. तिसऱ्या पर्यायाचे 9 जर मिळवले 9 × 7 झाले आपले 16 म्हणजे इथं 6 आलेले आहेत. परत इकडे हातचा 1 आलेला आहे आणि आपण पुढचं टॅली करणार आहोत आपलं उत्तर बरोबर की नाही. 3 × 1 = 4 4 × 5 झाले 9 आणि 5 × 3 = 8 म्हणजेच आपण पर्यायाकडून जर गेलो तर आपलं उत्तर अचूक येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या चौकटीत जो अंक बसतोय तो आहे 9 म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3. ज्यांना हवा असेल ते स्क्रीनशॉट काढू शकता नंतर लिहून देऊ शकता. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 2 संख्यांमधील फरक ₹3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या ₹4,613 असल्यास मोठी संख्या कोणती. पर्याय दिलेला आपल्याला 11,22,042 दुसरा पर्याय 11,22,142 तिसरा पर्याय दिलेला आहे 11,22,242 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 11,22,144. तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला इथे शब्द आलेला आहे फरक. आपण फरकचा अर्थ माहिती आपल्याला. फरक म्हणजे या शब्दाचा अर्थ गणितात होतो वजा करणे वजाबाकी. तर फरक म्हणजे काय तर वजाबाकी. आता तुम्ही म्हणाल काही हे तर काही बेरजेचं घटक चालेल वजाबाकी कसं. तर आपण त्या उत्तरापर्यंत जाणार आहोत. आणि आपल्याला लहान संख्या दिलेली आणि फरक दिलेला आहे. मोठी संख्या आपण इथं चौकट काढली म्हणजे आपल्याला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर लहान संख्या दिलेली आहे 8,04,613 आणि फरक शब्द आलेला आहे म्हणजे ह्या मोठी संख्या दिलेली नाही माहित नाही आणि लहान संख्या दिलेली आहे आणि या दोन्हीची वजाबाकी. फरक म्हणजे या दोन्हीची वजाबाकी. ती दिलेली आपल्याला 3,17,529. तर तुम्हाला यासाठी मी एक छोटस उदाहरण सांगणार आहे. समजा तुम्हाला ही मोठी संख्या आहे ते कळण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेणार आहे. जसं दोन संख्यांमधील फरक 5 दिलाय. दोन संख्यांमधील फरक इथे दिलेला आहे 5 आणि त्यातील लहान संख्या दिलेली आहे 3. लहान संख्या दिलेली आहे 3. तर हे उदाहरण समजलं
समजण्यासाठी मी तुम्हाला एक अंकीचं त्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं मी फरक म्हणजे वजा की लहान संख्या दिली मोठी संख्या माहित नाही तिला मी चौकट काढली वजा लहान संख्या दिलेली तीन उत्तर आलेलं आहे त्या दोन्हीचं पाच. मग आपल्याला हे उदाहरण सहज येत कोण किती नंतर मोजले तर वरची संख्या येणार आहे. म्हणजेच आपण काय करतो जी लहान संख्या आणि तो फरक दिलाय ह्या दोन्हींची काय करतो बेरीज करतो पाच आणि तीन आठ. समजा इथे चौकटीत आठ लिहिले तर बघा आपलं उत्तर बरोबर येतं आठ व आठ वजा तीन बरोबर पाच. म्हणजेच काय करावं लागतं जी लहान संख्या आणि जो त्या दोन त्यातला फरक दिलाय त्या दोन्हींची काय करावी लागती बेरीज करावी लागती. हा जर नियम आपल्या लक्षात आलाय छोट्या उदाहरणावरून तर आपल्याला पुढच्या वेळेस विचार करायला सोपं जाणार आहे. इथे सुद्धा आपण तेच करणार आहोत जी काही लहान संख्या दिली आणि जो फरक दिला या दोन्हींची जर बेरीज केली तर आपल्याला मोठी संख्या मिळणार आहे. म्हणजेच या दोन्हींपेक्षा निश्चित ती संख्या कशी झालेली आहे मोठी आहे हे आपल्या लक्षात येत आहे. मग आपण त्या प्रकारे करणार आहोत या दोन्हींची आपण बेरीज करणार आहोत आठ लाख चार हजार सहाशे तेरा आधी तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस. आता आपण बरोबर तुम्ही सुरुवातीला मी सांगितलं होतं उदाहरणात तर फरक शब्द दिलाय वजाबाकी आली मॅडम तर सांगतायत का आपल्याला ते उत्तर काढायचंय वजाबाकीचं इकडे उदाहरण लिहिलंय पण त्या प्रकारे आपण जाऊ बेरजेपर्यंत आलेलं आहे म्हणजे या उदाहरणात आपल्याला काय करायची बेरीजच करावी लागती. आता तीन आणि नऊ झाले बारा हातचा आलेला आहे एक आणि एक दोन 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 चार सहा पाच अकरा हातचा आला आहे चार आणि एक पाच पाच आणि सात बारा हातचा आला आहे एक आणि एक दोन आणि आठ आणि तीन अकरा. तर पहा आपलं उत्तर आलेलं आहे अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस. आपण पर्याय शोधणार आहे तर पहिला पर्याय अकरा लाख बावीस हजार बेचाळीस हा येत नाहीये. त्यानंतर दुसरा पर्याय होता अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस आपलं सुद्धा तेच उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचं उदाहरण आहे चार नंबर साडेचार लाख अधिक पावणे तीन लाख यांची बेरीज किती यांची पर्याय दिलेले सहा लाख पंचवीस हजार दुसरा पर्याय दिलेला आहे सात लाख पंचवीस हजार तिसरा पर्याय दिलेला आहे ब्याऐंशी हजार पाचशे आणि चौथा पर्याय दिलेला आहे सात लाख पाच हजार. यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला अक्षरी संख्या दिली आणि त्यांची बेरीज करायला हवी. मग आपला जास्तीत जास्त अक्षरी संख्यांचा अंकात लेखन कसं करायचंय वाचन कसं करायचं याचा सराव अगोदर महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत साडेचार लाख. आता साडे शब्दाचा अर्थ तुम्ही संख्या ज्ञान जो घटक झालेला आहे या अगोदरचा त्यामध्ये शिकलेले तुम्ही हे संख्या अक्षरी लेखनच अंकी लेखन पर्यायात तर आपल्याला अंकातच उत्तर दिलेले. मग साडे शब्दाचा अर्थ होतो अर्धा. मग इथं काय दिले साडे चार लाख. तुम्हाला आताच सांगितलं साडे म्हणजे अर्धा पण कशाचे अर्धा तर एक लाखाचे लाखाचे अर्धा. मग इथं दिले साडे चार लाख चार पूर्ण आहे आणि त्याच्या पुढे अर्धा लाख म्हणजे चार लाख पन्नास हजार.
त्यानंतर पुढची संख्या आहे पावणे तीन लाख आणि पावणे तीन लाख. तर इथे पावणे शब्द आलेला आहे म्हणजे लाखाचा पाऊन भाग. तर आपल्याला सगळ्यांना माहिती एक लाखाचा पाऊन भाग होतो 75,000 आणि पावणे जर शब्द आला तर इथं जो तीन शब्द आहे याच्या मागची संख्या आपण घ्यायची आहे. लक्षात ठेवा अक्षरीचा अंकात लेखन करताना इथं पावणे शब्द आहे. मी तुम्हाला सांगितलं पावणे म्हणजे एक लाखाचा पाऊन भाग. इथं लाख शब्द आलेला आहे तर पाऊन होतो 75,000 आणि तुम्हाला सांगितलंय पावणेचं इथं तीन जो शब्द आलाय त्याच्या मागील संख्या घ्यायची म्हणजे आपण तीनच्या मागील संख्या दोन घेणार आहे आणि पुढे पाऊनचा 75,000 आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज. शून्य 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 आणि पाच पाच, सात आणि पाच बारा, आजचा आलेला आहे एक, चार आणि एक पाच, सहा सात, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 7,25,000. आपण पर्याय शोधणार आहोत. पहिला पर्याय दिलाय 6,25,000, नाही आपलं उत्तर तर आले 7,25,000. दुसरा पर्याय पाहू आपण 7,25,000 म्हणजे आपलं उत्तर निघालेलं आहे आणि तो पर्याय क्रमांक आहे दोन. पाचवं उदाहरण आहे पुढील उदाहरणात. चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा. त्यानंतर पर्याय दिलेले चिन्हांचे या प्रकारे आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि आपल्याला हे जे काही चिन्ह आहे तीन चिन्ह आहेत या उदाहरणामध्ये त्याची तिन्ही चिन्हांची आपल्याला अंक शोधायचा. ते तिन्ही चिन्हांसाठी आपल्याला या ठिकाणी उत्तर काढून दिलेलं असतं. आपल्याला पर्यायातले ते अंक टाकून पाहावे लागतात. पर्यायाचा विचार करावा लागतो या ठिकाणी सुद्धा. तर आपण इकडे करून पाहणार आहोत 8 आणि 7 झालते 15. इथे हातचा आला 1. तर इथे दोन अंक दिलेला आहे, आजचा एक आलेला आहे, इथे चिन्ह दिलेले. मग 2 आणि 1 किती झालेला आहे आपला 3 आणि इथं उत्तर आले 4. म्हणजे 3 मध्ये 1 मिळवल्यावर इथं 4 होतील. म्हणजेच हे चिन्ह त्या ठिकाणी 1 हा अंक असणार आहे हे आपल्याला निघलेलं आहे. त्यानंतर आपण पुढील अंकाकडे जाणार आहेत. आता इथे 2 आहे आणि खाली दिलाय 1. मग 2 मध्ये किती मिळवले आपल्याला इथे 1 येणार आहे ते शोधायचंय. मग आपल्याला जर बेरजेचा तोंडी बेरजांचा जास्त सराव जर असेल तर आपल्याला लगेच उत्तर येणार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलंय. मग 2 मध्ये जर आपण आता 9 मिळवले, 9 2 11 झालेले, म्हणजेच इथं 1 आलाय, परत इथं हातचा 1 आलेला आहे आणि आपण इकडचा आधी करून पाहूयात मग आपल्याला कळण आपला अंक बरोबर आहे. 4 आणि हाय वरचा हातचा 1 झाला 5
आणि यात्री कोणाच्या जागेची संख्या शोधायची, चारण एक पाच झालाय, पाच मध्ये तीन मिळवल्यावर आठ होतात, म्हणजेच चौकटीच्या ठिकाणी आपण नऊ वापरले होते आणि त्रिकोणाच्या ठिकाणी आपण तीन वापरलेले आहेत आणि आपलं उत्तर बरोबर निघतंय हे जर अंक वापरले तर. आपण पर्याय शोधणार आहे प्रत्येक चिन्हासाठीच आहे. पहिला पर्याय जर पाहिलं तर त्रिकोण बरोबर तीन दिलेलं आहे या चिन्हासाठी, तर आपलं पण त्रिकोण बरोबर तीन आलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर दुसरं त्याच पर्यायात अशी स्टार दाखवलेली आहे, त्याच्या पुढं एक दिलेला आहे, आपलं पण एक बरोबर आलेला आहे तिथे टाकल्यानंतर, आणि ती त्याच्यामध्ये चौकटीच दिलेलं आहे नऊ, तर आपलं ते सुद्धा बरोबर आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी हे पहिला जो पर्याय आहे हे अंक अचूक बसतात, म्हणून या उत्तराचा पर्याय आहे क्रमांक एक. यामध्ये आपण जे काही अंक टाकणार आहोत ते बाजूला लिहून ठेवले तर आपल्याला विसर पडणार नाही आणि उत्तरापर्यंत आपण अचूक जाऊ शकतो, हे सर्वांनी यामध्ये लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्या. पुढील उदाहरण आहे सहा नंबर 78,312. 78,135. त्यानंतर आहे 78,351. 78,531. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती? या संख्या जर उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती? आता हे उदाहरण मोठे आहे, आपण काय करतो एकदम वाचून घेतो आणि आपल्याला सगळं गोंधळ होतो, तर तसं न करता आधी संख्या वाचा आणि त्याच्या पुढचं या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास इथपर्यंतच वाचा. पर्याय लिहायचे राहिले एक मिनिट. पहा आपण मी सांगितलंय उदाहरण, आपण या संख्या वाचल्यात 78,312, 78,135, 78,351, 78,531 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल का इथे ह्या उदाहरणामध्ये आधी या संख्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, तर आपण मागच्या घटकात पाहिलेला आहे उतरता क्रम. तर उतरता क्रम लावताना अगोदर सगळ्यात मोठी संख्या आणि मग त्या संख्या लहान लहान होत जातात. मग आपण जर पाहिलं तर सगळ्या संख्या 78,000 सुरू होणार आहे, मग आपला परत इथं गोंधळ होतोय, अंक सारखे दिसतात, आपण घाई करतोय, तर घाई न करता पुढचे अंक बघायचे आणि व्यवस्थितच उतरता क्रम लावायचा आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठी संख्या येते 78,531. त्यानंतरची संख्या येते 78,351.
त्यानंतरची संख्या येणार आहे आपली 78,312 आणि शेवटची संख्या आहे ती 78,135. हा झाला या संख्यांचा उतरता क्रम. आता उतरता क्रम लावल्यानंतर आपण पुढचं उदाहरण वाचणार राहिलेलं. लावल्यास त्यातील पहिल्या या खाली अशा रेषावरून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाचताना. लावल्यास त्यातील पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज. मग आपल्याला क्रमांक देऊन घ्यावा लागणार आहे त्या संख्यांना. हा एक नंबर, ही दोन नंबर, तीन, चार. मग त्यातील जी एक नंबर म्हणजे पहिली आणि तिसरी या संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज. मग आपली पहिली संख्या आहे 78,531 आणि तिसरी संख्या आहे 78,312 यांची आपण काय करणार आहोत बेरीज. तर एक आणि दोन झाले तीन, तीन आणि एक झाले चार, पाच आणि तीन आठ, आठ आणि आठ सोळा, हातचा आलेला एक, सात आणि एक आठ, आठ आणि सात पंधरा. तर आपल्याला ही संख्या आलेली आहे. आपण इथे काय राहणारे स्वल्पविराम देणारे म्हणजे आपल्याला संख्या वाचायला सोपं जातं, लवकर उत्तर सापडतंय. तर ही संख्या आहे 156,843. तर आपण पर्यायात शोधणार आहे. इथं दिली 156,882, त्यानंतर इथे दिलेली 156,447 म्हणजे या दोन्ही पर्यायातला आपलं उत्तर नाहीये. तिसरा पर्याय दिलेला आहे 156,843, आपलं पण तेच उत्तर आलेलं आहे 156,843 म्हणजे पर्याय क्रमांक येतोय तीन. सर्वांनी उदाहरण झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढत चला, त्यानंतर तुम्हाला लिहायला सोपं जाईल. उदाहरण आहे सात नंबरच, एक, तीन, पाच हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लांब पाच अंकी संख्या यांची बेरीज किती, यांची बेरीज किती. पर्याय दिलेले आहेत 66,666. दुसरा पर्याय दिलाय 55,555. तिसरा पर्याय दिलेला आहे 65,655 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 66,655. तर या ठिकाणी आपण मी सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस मोठं उदाहरण येते एकदम वाचू नका तर त्याचे टप्पे पाडा. तर एक, तीन, पाच हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या. तीनच अंक दिलेले आहेत आपल्याला आणि या तीन अंकापासून सर्वात मोठी आपल्याला त्यांची पाच अंकी संख्या काय करायची अगोदर तयार करायची आहे. तर मग ह्या अंकापासून सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करणार आहोत आपण. तर या ठिकाणी काय करायचंय आपल्याला जे एक, तीन आणि पाच अंक दिलेले
तीनच अंक दिले पण पाच अंकी संख्या तयार करायची. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, तीन अंकी संख्या बनवून घेऊ. मोठी मोठी संख्या बनवताना उतर अंकांचा उतरता क्रम लावा लागतो, म्हणजे ती मोठी संख्या तयार होती. मग इथं पाच तीन एक या प्रकारे तीन अंकी आपण त्या अंकांपासून मोठी संख्या तयार केलेली आहे. मग आपल्याला जर सांगितली पाच अंकी मोठी संख्या बनवा, मग आता काय करायचं असतं, जो काही त्यांच्यातला जो मोठा अंक आहे तो आपल्याला किती वेळा लिहावा लागणार आहे, दोन वेळा लिहावा लागणार आहे. आपण तो जर अंक आणखी दोन वेळा लिहिला तर आपली तयार झाली पाच अंकी सर्वात मोठी संख्या. ती झालेली आपली 55,531. मग सर्वात मोठी पाच अंकी तीनच अंक दिले तर तुम्हाला तो नियम कळला असेल, जो मोठा अंक आहे तो आपण किती वेळा लिहिलाय, दोन वेळा लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण उरलेलं वाचणार आहोत, सर्वात लहान पाच अंकी संख्या. आता आपल्याला ह्या अंकांपासून लहान पाच अंकी संख्या बनवायची आहे. जशी मोठी बनवली तशी आता लहान बनवायची. सर्वात लहान पाच अंकी संख्या. तर लहान संख्या बनवताना आपल्याला ते अंक चढत्या क्रमाने मांडावे लागतात. मग आपण सुरुवातीला मी दाखवलं होतं तुम्हाला तीन अंकापासून अगोदर तीन अंकी संख्या तयार केली होती आपण, आणि मग नंतर त्याला दोन अंक कसे जोडलेत मोठे आणि मोठी संख्या तयार केली, त्याच नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. फक्त तुम्हाला माहिती लहान संख्या बनवताना चढत्या क्रमाने मांडायच्या. मग एक तीन पाच याचा अंक जर चढत्या क्रमाने लिहिले तर एक तीन पाच याच क्रमाने येतात. आता आपल्याला लहान बनवायची. जसं आपण मोठी संख्या वापरताना पाच हा डबल लिहिला त्याचप्रमाणे आता आपल्याला जो लहान अंक आहे सगळ्यात तो आता ये तो आपण किती वेळा लिहिणार आहोत, दोन वेळा लिहिला. म्हणजे आपली पाच अंकी संख्या काय झालेली आहे, तयार झालेली आहे, आणि ती झालेली आहे 11,135. आणि या दोन्हींची आपल्याला विचारलेली आहे बेरीज. पाच आणि एक सहा, तीन आणि तीन सहा, पाच आणि एक सहा, पाच आणि एक सहा, पाच आणि एक सहा. आपलं उत्तर आलेलं आहे 66,666. आपण पर्याय शोधणार आहेत, पहिला पर्याय बघणार आहे 66,666, म्हणजे आपलं आणि ते उत्तर बरोबर आलेलं आहे. बाकी पर्याय आपल्याला बघण्याची गरज नाहीये, म्हणून आपलं उत्तर निघालंय पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. कारणे 200,000 अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 34 दशक अधिक 13 एकक बरोबर किती. पर्याय दिलेले 220,583. दुसरा पर्याय दिलेला आहे 2,13,73,813. तिसरा पर्याय दिलेला आहे 2,20,33,813. आणि चौथा पर्याय दिलेला आहे 2,20,393. तर आपल्याला दिलं इथं 2,13,072 शतक 38 दशक. आता याचं काय करायचंय,
हे जे शब्द आलेले आहेत लक्ष, हजार, शतक, दशक आणि एकक, तर दोन लक्ष आपल्याला अंकात हे करायचंय. लक्ष म्हणजेच एक लाख. तर एक लाख मी ते वरती लिहिले तुम्हाला समजण्यासाठी. तर पाठ एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष. मग आपण जर पाहिलं तर ही जे एक लक्ष आहे यामध्ये येतात तो पाच शून्य. मग आपल्याला लिहिण्यासाठी सोपी आयडिया देणार आहे गुण्यापेक्षा. तर आपण हा दोन इथं दोन लक्ष आहे म्हणून इथं दोन आहे म्हणून आपण हा दोन लिहून घेणार आहे. आणि लक्ष मध्ये पाच शून्य असतात म्हणून त्याच्या पुढे आपण पाच शून्य देऊ. एक, दोन, तीन, चार, पाच. त्यानंतर पुढची संख्या आहे आपली 13,000. आता हजार म्हणजे किती? 1,000. तर यामध्ये या संख्येमध्ये शून्य येतात 3. मग आपण काय करायचंय 13 लिहून घ्यायचे. 13,000 दिले हा 13 अंक लिहून घ्यायचा आहे. फक्त संख्यांच्या स्थानानुसार मांडणी करा, ते चुकलं तर उत्तर चुकणार आहे. तर 13 आणि त्याच्यावर हजार मधले 3 शून्य देणार आहोत. 1, 2, 3. त्याच्यानंतर पुढचं होतं 72 शतक. शतक म्हणजे 100. तर इथे सुद्धा आपण काय करणार आहे 72 लिहून घ्यायचे. शतक मध्ये 2 शून्य येतात तर 72 च्या पुढे आपण 2 शून्य देऊन घेणार आहोत. अंकाची स्थानानुसार मांडणी करा. 72 लिहिले आणि त्याच्या पुढे 2 शून्य लिहिले. त्यानंतर पुढचं आहे 38 दशक. दशक म्हणजे 10. तर यामध्ये दशक मध्ये 1 शून्य येतो त्यामुळे आपण 38 लिहून घेणार आणि त्याच्या पुढे 1 शून्य देणार. म्हणजे संख्या झाली आपली 380. त्याच्यानंतर होतं आपल्याला 13 एकक. एकक म्हणजे सुट्टे असतात तर आपण ते तसे 13 लिहिणार आहोत जसेच्या तसे. त्यामध्ये 3 एककाच्या घरात येईल, 1 दशकाच्या घरात येईल. आणि यांची काय करायची विचारलेली आहे आपल्याला, बेरीज विचारलेली आहे. तर आपण बेरीज करून घ्या. 0, 0 आले तर खाली आले 3 म्हणजे इथं झाले 3. त्याच्यानंतर 0, 0 नंतर 8 आणि 1 हे 8 आणि 1 झाला 9. त्यानंतर इथे 2 शून्य आहेत, इथं 2 आणि 3 आहेत, 2 आणि 3 झालेत 5. त्यानंतर 7 आणि 3 झालेत 10. हातचा आलेला आहे आपला 1. इथे 1 आहे, इथं 1 आहे, 1 आणि 1 झाला 2. आणि इकडे फक्त 2 आहेत, 2 अशी 2. तर आपलं उत्तर आलेलं आहे 2,20,593. तर आपण हे पर्याय शोधूया. पहिला पर्याय दिलेला आहे 2,20,593 म्हणजे आपलं उत्तर अचूक आलेलं आहे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं जे उत्तर पर्याय क्रमांक आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढील उदाहरण आहे राम रावांच्या दुकानावर शेंगदाण्याची ₹605 कोटी, तांदळाची ₹1,109 कोटी, तुरीची ₹2,017 कोटी आहे. तर रामरावांच्या दुकानात
एकूण किती पोथी आहेत? दिलेले 1714, दुसरा पर्याय 3126, तिसरा पर्याय 2622 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 3731. तर हे ना म्हणतात शाब्दिक उदाहरण. या प्रकारचं तुम्हाला परीक्षेला उदाहरण येऊ शकत. तर इथं दिलेलं आहे राम रावणचं दुकान एक आणि तिथे वेगवेगळ्या धान्यांची पोती दिली, शेंगदाण्याची, तांदळाची, तुरीची. तर आपण प्रथम लिहून घेणार आहे शेंगदाण्याची पोती. माहिती दिलेली ती आपण लिहिणार आहे शेंगदाण्याची पोती. ती दिलेली आपल्याला 605. त्यानंतर तांदळाची पोती दिलेली आहे 1109. आता इथं वरती 3 अंकी संख्या आहे, आता इथं 4 अंकी लिहायची. तर अंकांच्या स्थानानुसार मांडणी करायला विसरायचं नाहीये. 1109 तांदळ चुकलं तर आपलं उत्तर निघणार नाही, त्यामुळे अंकांचं स्थानाकडे लक्ष द्यायचंय. त्यानंतर तिसरं आहे तुरीची पोती. ती दिलेली आहे आपल्याला 2017 पोती. तर ती सुद्धा 4 अंकी संख्या आहे, ती अचूक लिहिणार आहोत आपण 2017. आणि पुढे काय विचारलंय? तर रामरावांच्या दुकानात एकूण किती पोती? एकूण शब्दाचा अर्थ होतो सर्व एकत्र करायचे, आपल्याला सर्व एकत्र मोजायचे. या शब्दांचा अर्थ लक्षात घ्यायचाय. उदाहरण आल्यानंतर आता आपल्याला माहिती बेरीज घटक चालली म्हणून आपल्याला कळतंय आपण बेरीजच करणार आहोत. पण प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सांगितलेलं नसतं तिथं काही, मग तुम्हाला या शब्दांची जी भाषा आहे दिलेली उदाहरणात ती लक्षात आली पाहिजे. एकूण शब्दाचा अर्थ होतो बेरीज करणे. मग हे आपण आता इथे बेरीज करणार आहोत. 5 आणि 9 झाले 14, 14 आणि 7 झालेत आपले 21, आजचे आलेले 2. पण जर आपल्या तोंडी बेरजा फास्ट असतील तर आपला वेळ कमी वाचतोय. तुम्ही जर बोटावर मोजत बसले तुमचा खूप वेळ वाया जाणार. त्यासाठी तोंडी बेरजांचा दररोज सराव करायचा आहे 5-5 मिनिट. त्यानंतर 2 आणि 1 झाला 3. त्यानंतर पुढच्या घरात 6 आणि 1 7 आणि पुढे 1 आणि 2 3. आपलं उत्तर आलेलं आहे 3731 पोती. म्हणजेच रामरामांच्या दुकानात सगळी पोती जर मोजली ती झाली 3731. आपण पर्याय शोधूया. पहिला पर्याय दिलेला आहे आपला 1714, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. दुसरा पर्याय दिलाय 3126, हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे. त्यानंतर तिसरा पर्याय होता 2622, हे पण आपलं उत्तर नाहीये. चौथा पर्यायाकडे जाणार आहे आपण. चौथा पर्याय होता 3731. तर आपलं उत्तर आकडे जाऊ आपण 3731. म्हणजेच या प्रश्नाचं आपण अचूक उत्तर काढलेलं आहे आणि त्याचा पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक 4. तर याचा स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी सहा अंकी सम संख्या यांची बेरीज किती?
हा जो प्रश्न आहे हा 2019 ला जी परीक्षा झाली होती शिष्यवृत्तीची त्यामध्ये विचारला गेलेला आहे. तर पर्याय दिलेला आहे पर्यायात आपल्याला शांत देतात मग काय होतं आपल्याला तिथं स्वल्पविराम दिलेले नसतात वाचायला अडचण येते तर आपण काय करायचं तिथं दिलेलं नाही पण आपण देऊन घ्यायचे म्हणजे ही संख्या आहे 1,09,999 दुसरा पर्याय दिलेला आहे 10,99,999 तिसरा पर्याय आहे 9,99,999 चौथा पर्याय आहे 99,999. तर पहा उदाहरण आपण नीट वाचणार आहे 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी सम संख्या. आता इथं सम विषम संख्या विचारलेली आहे तुम्हाला 6 अंकी सर्वात लहान संख्या माहिती आहे अगोदर पाहिजे मग सर्वात 6 अंकी सर्वात लहान संख्या आधी आपल्याला जर माहिती असेल तर आपण त्या विषमकडे जाऊ शकतो. मग 6 अंकी सर्वात लहान जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची. विषम संख्या मग आपण अगोदर लहान शोधू तर लहान कशी शोधायची तुम्हाला माहिती 1 अंकी सगळ्यात लहान संख्या 1 मग आपण इथे 1 लिहून घ्यायचं आणि त्याच्यावर 0 लिहायची 1, 2, 3, 4, 5 0 लिहिले झाली आपली 6 अंकी लहान संख्या पण आपल्याला विचारली विषम आता इथे 0 आल्यामुळे इथे आधी सम मग आपल्याला विषम करायची तर आपण याच्या पुढची संख्या घ्यावं लागणार आहे मग ती होणार आहे 1,01,00,000. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं काय करायचंय सर्वात मोठी 6 अंकी सम संख्या अशा वेळेस आपल्याला 6 अंकी मोठी संख्या माहिती पाहिजे मग कशी लक्षात ठेवायची तर आपल्याला 1 अंकी मोठी संख्या माहिती 9 मग तिच्या पुढे 9,9,9 लिहिले तर 6 अंकी मोठी संख्या तयार होती 9,9,9 जर 6 वेळा लिहिला तर मग तो आपण लिहून घेऊ 9,9,9. आता पहा आपण इथे एककाच्या घरात 9 आलाय म्हणजे ती विषम संख्या झाली आपल्याला पाहिजे होती सम संख्या मग आपण 1 ने मागे जाऊया सम संख्या शोधण्यासाठी तर झाली 9,99,998 मग आता 1,9,0,9,9,0,9,9,0,9,9,9,9,9,9,10 तर आपलं उत्तर आपण पाहणार आहोत स्वल्पविराम देऊन घेत चला 10,99,999. तर आपलं उत्तर आलेलं आहे 10,99,999. पहिल्या पर्यायात 1,09,999 म्हणजे उत्तर येत नाही त्यामुळे आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया 10,99,999 दुसरा पर्याय म्हणून पर्याय क्रमांक 2. सर्वांनी स्क्रीनशॉट काढा एक लक्षात ठेवा आपण आता जे काही जेवढे प्रकार येणार आहेत परीक्षेला तेवढ्या सगळ्या प्रकारचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत एवढे लक्षात जर ठेवले तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे याचा सराव करा आणि पुढचे जे प्रश्न मी काढून ठेवलेले त्याची पीडीएफ तुम्हाला पटकन शेअर केली जाईल तिचे पटपट काय करा स्क्रीनशॉट काढून ठेवा उत्तर असेल पीडीएफ आहे सोडवले स्पष्टीकरण असेल. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे प्रश्न शाब्दिक उदाहरणे आणि वेगवेगळे प्रकार कसे येत आहेत त्याचा आपण सराव घेतलेला आहे आणि हा जो बेरीज घटक आहे हा मागील जो संख्या ज्ञान घटक आहे आपला त्यावर आधारित आहे म्हणजे त्याची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे कारण मोठी संख्या लहान संख्या बनवणे विषम संख्या समसंख्या आणि तर्क उतरता क्रम यांचा याच्याशी संबंध आलेला आहे. सर्वांनी पीडीएफ चे स्क्रीनशॉट काढून घ्या
अशा प्रकारे आपण हा घटक मी माझ्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ती पीडीएफ सोडवल्यानंतर आपल्या शिक्षकांशी संपर्क साधा आणि त्याचा सराव करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला गणित विषयाचं संख्यांवरील क्रिया त्यातील उपघटक होता बेरीज मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षेला बेरीज या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात यावरती अचूक मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल करमाळे मॅडमचे तसेच तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री योगेश पवार सर, श्री प्रवीण शेरकर सर आणि नगर तालुक्याचे ज्यांचं सूक्ष्म नियोजन आहे असे कर्तव्य दक्ष गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा क्लास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम.